विद्यार्थी मित्रांनो, आज तुमच्या समोर मी काही वेगळे सहा मुद्दे घेऊन बोलणार आहे आणि म्हणून तुमच्याशी संवाद साधण्यासाठी हा मी आज व्हिडिओ शेअर करतोय. आज 2 वाजता महाराष्ट्र राज्यातल्या अकृषी विद्यापीठांच्या सगळ्याच कुलगुरूंची बैठक माझ्या अध्यक्षतेखाली VC वर होते. त्यामध्ये परीक्षांच्या संदर्भातली चर्चा आम्ही नक्की करू. परंतु काल मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या भाषणामध्ये आपल्या FB लाईव्हमध्ये देखील स्पष्ट सांगितलंय की महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचा अंतिम वर्षाच्या परीक्षेचा विषय जो आहे तो लवकरात लवकर आम्ही मार्गी लावू आणि विद्यार्थ्यांच्या हिताचाच निर्णय घेऊ अशा पद्धतीचं आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. पण ह्या सगळ्या गोष्टीवर बोलत असताना कालपर्यंत मी आपल्या सगळ्या पोस्ट वाचल्या, इंस्टाग्रामवरच्या वाचल्या, फेसबुकवरच्या वाचल्या, ट्विटरवरच्या वाचल्या, पण हे वाचल्यानंतर काही गोष्टींशी आपल्याशी संवाद साधावा असं एक मित्र म्हणून मला वाटलं आणि म्हणूनच आज मी तुमच्याशी असा वेगळ्या विषयावर एक संवाद साधणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की मला काही विद्यार्थ्यांनी विचारलं की आम्ही अभ्यास करायचा की अभ्यास करायचा नाही. मला सगळ्याच विद्यार्थ्यांना एक विनंती करायची आहे की अभ्यास जो आपण करतो तो अभ्यास आणि ते शिक्षण आयुष्याच्या शेवटपर्यंत आपल्याला पुरतं. त्याच्यामुळं परीक्षा रद्द झाली काय किंवा परीक्षा रद्द झाली नाही तरीसुद्धा आपण अभ्यास करणं हे क्रमप्राप्त आहे आणि कोविडच्या ह्या संकटामध्ये आपण घरात बसून वेगवेगळ्या पद्धतीचं नॉलेज मिळवणं, स्वीकारणं ही देखील एक स्वतःसाठी अचीवमेंट होऊ शकते, स्वतःसाठी एक ठेवा असू शकतो. आणि म्हणून सगळ्याच माझ्या विद्यार्थ्यांना एक विनंती करायची आहे की अभ्यास आपण करत राहा. परीक्षा रद्द करण्याचा किंवा तुमच्या बाबतीतला हिताचाच निर्णय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री घेतील हा विश्वास पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून मला आपल्याला द्यायचा आहे. दुसरी एक गोष्ट मला सांगायची आहे की मी अनेक पोस्ट वाचल्या, तुमच्या भावना मी समजू शकतो, तुमची प्रतिक्रिया देखील मी समजू शकतो, पण विरोधकाला देखील चांगल्या पद्धतीनं जिंकायचं असतं, विरोधकाला देखील चांगलं सांगून समजवायचं असतं. काही ठिकाणी माझे काही विरोधक असतील, आपल्याबद्दल विरोधाची भूमिका मांडलेली असेल, पण त्यांच्या बाबतीत देखील जो काही निर्णय करायचा आहे तो आपण सकारात्मक तुमच्यासाठी निर्णय करून आपण करणार आहोत. म्हणून आज संजय राऊत साहेबांनी सामनामध्ये एक अग्रलेख लिहिला आहे आणि त्या अग्रलेखाचा उद्देश हाच आहे की 10 लाख विद्यार्थी जर अचानक एकावेळी परीक्षेसाठी महाराष्ट्राच्या सेंटरवर आले आणि त्यांना जर करोनाची लागण झाली तर त्याला जबाबदार कोण, अशा पद्धतीचा मतितार्थ असलेला हा सामनामधला अग्रलेख संजय राऊत साहेबांनी लिहिलेला आहे आणि तो तुमच्यासाठी लिहिलेला आहे आणि तीच आमची सगळ्यांची भूमिका आहे. आणि म्हणून विरोधकांना जिंकत असताना आपण कामानं जिंकूया आणि विरोधकांना आपण दाखवून देऊया की विद्यार्थ्यांच्या हिताचाच निर्णय महाविकास आघाडीचं सरकार घेतं आणि तशा पद्धतीनं आपली सगळ्यांची वाटचाल चालू आहे. तिसऱ्या मुद्द्यावर मला बोलायचं आहे कोविडच्या. आज करोनाचं संकट महाराष्ट्रामध्ये आपण किती मोठ्या पद्धतीनं वाढतंय हे सगळेच बघतोय, आपण बघतोय, देशातली सगळी लोकं बघतायत, परदेशातली लोकं बघतायत. महाराष्ट्र राज्य एक सुसंस्कृत राष्ट्र आहे, राज्य आहे आणि त्यांचे मुख्यमंत्री आपले एक कुटुंब प्रमुख म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं ह्या महाराष्ट्राचा गाडा हाकताय. विरोधकांना काही म्हणू दे, परंतु आज ज्या कोकणाचं मी नेतृत्व करतो तिथं देखील काही जिल्ह्यामध्ये आज कोविडची लॅब नाही, पण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोविडची लॅब मंजूर करण्याचा निर्णय देखील आपल्या मुख्यमंत्र्यांनी घेतला. त्याच्यासाठी आमचे विनायक राऊत यांनी देखील पाठपुरावा केला. पण या सगळ्या गोष्टी राजकारणाच्या पलीकडच्या आहेत आणि मुख्यमंत्री महोदय ज्यावेळी सगळ्या मंत्रिमंडळाला घेऊन प्रत्येक घटकाचा विचार करतायत त्यावेळी ते विद्यार्थ्यांचा देखील विचार करतील हा देखील विश्वास माझ्यासारख्याच्या मनामध्ये नक्की आहे. आणि म्हणून मला तुमच्या पालकांना देखील सांगायचं आहे, पालकांच्या मनामध्ये जे काही संभ्रमाचं वातावरण आहे, पालक देखील डिप्रेशनमध्ये जातील की का अशी एक परिस्थिती निर्माण झालेली आहे, तर अशावेळी पालकांना मला सांगायचं आहे की विद्यार्थ्यांची परीक्षा जी रद्द केली त्या रद्द झालेल्या विद्यार्थ्यांच्या फीचा प्रश्न असेल, अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रातल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा प्रश्न असेल, हा आम्ही चांगल्या पद्धतीनं सोडू हा देखील एक दिलासा मला तुमच्या सगळ्या पालकांना द्यायचा आहे. आणि म्हणून पालकांनी देखील घरात बसूनच, जरी लॉकडाऊनमध्ये थोडीफार शिथिलता आली असली तरी देखील आपण घरात बसूनच सगळ्या गोष्टी कराव्यात ही देखील मला राज्याचा मंत्री म्हणून एक सूचना वजा विनंती करायची आहे. दुसरी महत्त्वाची एक गोष्ट आहे की आपण सगळ्या याच्यामध्ये जर बघितलं असेल तर तुमच्या विद्यार्थ्यांच्या पाठी असं एक नेतृत्व उभं आहे जे महाराष्ट्र राज्याचं पर्यटन मंत्रीपद घेऊन युवकांचं नेतृत्व करत आहे. आदित्यजी ठाकरेंनी अतिशय चांगल्या पद्धतीचे निर्णय घेतलेले आहेत, आपल्या पाठीचे ठामपणाने उभं आहेत. आणि म्हणून काल देखील बघा की त्यांनी एक UGCला पुन्हा एकदा पत्र लिहिलंय. वरुण सरदेसाई म्हणून जे युवासेनेचे सरचिटणीस आहेत त्यांनी ते पत्र लिहिलंय. जर एक्झाम घ्यायच्या झाल्या तर कशा पद्धतीने घेतल्या पाहिजे आणि विद्यार्थ्यांना या सगळ्या कोविडच्या संकटामध्ये परीक्षांना सामोरं जायला लागू नये म्हणून त्यांनी देखील सूचना UGCला केलेल्या आहेत, UGCच्या अध्यक्षांना केलेल्या आहेत.
आणि म्हणून मला असं वाटतं की आदित्य ठाकरे देखील तुमच्या सगळ्यांवर लक्ष ठेवून आहेत, तुमचं सगळ्यांचं समर्थन करतायत, म्हणजे चांगल्या गोष्टीचं समर्थन करतायत, तुमच्या सगळ्यांच्या आयुष्याची, तुमच्या सगळ्यांच्या तब्येतीची काळजी घेत आहेत, आणि म्हणून त्यांचं मार्गदर्शन, त्यांच्या सूचना देखील मंत्री म्हणून आम्ही सगळे बघतोय, पाळतोय. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करतायत, आरोग्यमंत्री राजेश टोपे तर अतिशय चांगल्या पद्धतीनं फील्डवर काम करतायत. पण हे सगळं करत असताना आपल्या समोर जे संकट आहे ते म्हणजे करोनाचं आहे, कोविडचं आहे, आणि कोविडची लागण कुठच्याही विद्यार्थ्याला परीक्षेच्या माध्यमातून होऊ नये ही प्रामाणिकपणानं महाविकास आघाडीनं एक निर्णय घेतलेला आहे, त्याच्यावर आम्ही चर्चा देखील करतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मला आपल्याला सांगायची आहे, आपल्याशी शेअर करायची आहे, आज मी या सगळ्या गोष्टी बोलत असताना परीक्षा कधी होणार आहे, परीक्षा होणार नाही याच्यावर देखील मी चर्चा केलेली नाही. पण विद्यार्थ्यांना, मित्र आणि मैत्रिणींना मला एवढंच सांगायचं आहे की कुठच्याही गोष्टीमध्ये पॅनिक न होता निकाल नक्की आम्ही कधी देणार आहोत, कधी जाहीर करणार आहोत. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा मागच्या विद्यार्थ्यांना देखील सांगितलं होतं की जो काही निर्णय आपण घेऊ तो विद्यार्थ्यांच्या हिताचाच घेऊ. तसंच पुन्हा एकदा मी सांगतो की जो काही निर्णय अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रातल्या विद्यार्थ्यांचा आम्ही घेऊ तो देखील तुमच्या हिताचाच असेल. माझ्या UGC पत्रामुळं राज्यपाल महोदयांचा काही गैरसमज झालेल्याचं मला जाणवलंय, पण मी कोकणामध्ये आहे, मी त्यांना तातडीनं जाऊन भेटू शकत नाही, परंतु आज किंवा उद्या मी त्यांच्याशी दूरध्वनीवरनं बोलणार आहे आणि त्यांना देखील मी विनंती करणार आहे की या विद्यार्थ्यांची परिस्थिती आणि जिल्ह्यामध्ये वाढणारं कोविडचं प्रमाण हे बघता माझी भूमिका मी UGC मांडलेली होती आणि त्याच्यामध्ये कुठं गैर आहे किंवा त्याच्यामध्ये कुठं मी गुन्हा केलाय असं मला वाटत नाही. आणि राज्यपाल महोदय देखील लोकशाही पळून पाहिलेले आहेत, लोकशाहीमध्ये काम करतायत, अनेक वेळा ते मुख्यमंत्री होते, अनेक वेळा ते लोकसभेवर होते, राज्यसभेवर होते, त्याच्यामुळे माझ्या भूमिकेमध्ये येऊन देखील ते विचार करतील याची मला पूर्ण खात्री आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांना जाता जाता एवढंच सांगतो की कुठच्याही पद्धतीनं डोक्यामध्ये शंका न ठेवता, अभ्यास करू की नको ही शंका मनामध्ये न ठेवता, आपण चांगल्या पद्धतीनं घरात राहून जितकं नॉलेज आपल्याला मिळवता येईल तेवढं आपण मिळवावं. येत्या 2-3 दिवसामध्ये पुन्हा एकदा संवाद तुमच्या साधण्यासाठी, परीक्षा होतील परीक्षा न होतील हा विषय आपण बाजूला ठेवू, पण तुमच्याशी संवाद साधण्यासाठी पुन्हा एकदा मी तुमच्या समोर येणार आहे. तोपर्यंत आपण स्वतःची काळजी घ्यावी, आपल्या पालकांची काळजी घ्यावी, एवढीच मी आपल्याला नम्रतेची विनंती करतो.